आमचा स्वानंद न्यूज चैनल सब्सक्राइब करा, बेल आयकॉन दाबा आणि पहा स्वानंद न्यूज चे वीडियो सर्वात आधी आपल्या मोबाईल वर। डोंबिवलीमधील एकही विद्यार्थी शिक्षणापासून वंचित राहू नये म्हणून ऑनलाईन शिक्षण पद्धतीचा वापर करावा असे राज्याचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी सांगितले होते। याचा विचार करत गरीब विद्यार्थ्यांसाठी स्थायी समितीचे माजी सभापती तथा ज्येष्ठ नगरसेवक रमेश म्हात्रे आणि नगरसेविका गुलाब म्हात्रे यांच्या प्रयत्नाने कोपर रोड ते अद्ययावत वातानुकूलित अभ्यासिका सुरू करण्याचा निर्णय घेतला। कल्याण डोंबिवलीतील ही पहिली अद्ययावत वातानुकूलित अभ्यासिकेचे सोमवारी नगरविकास मंत्री एकनाथ शिंदे यांच्या हस्ते लोकार्पण करण्यात आले। माझी भूमिका अशीच होती का, एकदा बाबासाहेब आंबेडकर साहेबांची जयंती असताना स्टेजवरती अनेक मुलं शिकली सवरलेली आली, ती सिद्धार्थनगरमधली, आणि सिद्धार्थनगर एक अशी वसाहत आहे का त्या ठिकाणी 4 ते 5 टोले आहेत, त्यांच्या आपसात आनामाऱ्या, आरडाओरडी, धावपळ, पोलिसांचं टेन्शन, शिवाय घरं आहेत त्यांच्या घरामध्ये भिंती नाही आहेत, पत्र्याची किंवा गोंडपटाची भिंती आहेत, त्या शेजारच्या घरात टी व्ही चालू असेल तर इकडच्या शिकणाऱ्याला पोराला मनच एकाग्र होऊ शकत नाही अभ्यासासाठी। ही परिस्थिती आज मी 25 वर्ष इथे नगरसेवक असल्यामुळे मला संपूर्ण माहिती होती, आणि मग मी तो एकदा ठरवलं की जर आणि इथे UPSC MPSC परीक्षेला बसणारी मुलं आहेत, मेकॅनिकल इंजिनियर, इलेक्ट्रॉनिक इंजिनियर, कॉम्प्युटर इंजिनियर असे इंजिनियर पोरं झालेत, शिवाय आता एक मुलगी आली होती, वकील झालेत, सायंटिस्ट झालेत, असे अनेक प्रकारचे अभ्यासक्रम करून ते पुढे चाललेले आहेत। अतिशय खराब वातावरण असताना सुद्धा मग त्यांना जर चांगला निवांतपणा दिला, त्यांना अगदी सर्व सुखसोयीयुक्त जर काही त्यांना बनवून दिलं अभ्यासासाठी, तर त्यांचं मन एकाग्र होईल, अभ्यासामध्ये चांगलं लक्ष लागेल, अधिक चांगल्या मार्काने ते पास होतील, आणि त्यांचं बघून इतर पोरंही शिकायला लागतील। मग तिथे झोपडपट्टीमध्ये जी एक प्रथा असते, गचाळ असते, त्यांना मॅनर्स नसतात वगैरे वगैरे, सुशिक्षित माणसाला जात धर्मसुद्धा कोणी अडवू शकत नाही, हां, तो हेतू ध्यानात ठेवून चांगली जागा होती, खासदारांचा शिंदेसाहेबांचा सपोर्ट होता, महानगरपालिकेमध्ये 25 वर्षाचा अनुभव माझ्या पाठीशी होता, आणि त्यासाठी ही मुलांसाठी मी अभ्यासिका तयार केलेली आहे, अगदी वातानुकूलित आहे, आणि इथे येऊन फक्त कोणी थेर करू नये, कुठली मौज मस्त किंवा एसीची हवा खाली येऊ नये म्हणून CCTV कॅमेरे TV कॅमेरे सजायचे। या अभ्यासिकेमुळे गरीब विद्यार्थ्यांना ऑनलाईन शिक्षण पद्धतीमध्ये फायदा होणार आहे। विद्यार्थी शिकून देशाचे नाव मोठे करतील म्हणून कल्याण डोंबिवलीमधील सर्व विद्यार्थ्यांनी या अभ्यासिकेचा लाभ घेतला पाहिजे। प्रथमेश वाघमारे, स्वानंद मीडिया, डोंबिवली। आमच्या स्वानंद न्यूज चॅनलला सबस्क्राइब करा, बेल आयकॉन दाबा आणि पहा स्वानंद न्यूजचे व्हिडिओ सर्वात आधी आपल्या मोबाईलवर।